शिवसेना के सांसद संजय राउत ने केंद्रीय जांच अधिकारियों को लेकर एक बड़ा बयान दिया है। उन्होंने कहा कि बाहर से अधिकारी आते हैं और महाराष्ट्र के लोगों को परेशान करते हैं। इसके अलावा नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो के मुंबई जोनल डायरेक्टर समीर वानखेड़े की पत्नी क्रांति वानखेड़े को लेकर भी उन्होंने बयान दिया है। उन्होंने कहा है कि चूंकि क्रांति मराठी मूल की है, इसलिए उन्हें घबराने की आवश्यकता नहीं है, उनके साथ भी न्याय किया जाएगा। क्रांति रेडकरन का क्या संबंध है? ये लड़ाई एनसीबी आणि इतर अशी सुरू आहे। क्रांती रेडकर व्यक्तिशः यांच्यावरती कोणी मला वाटत नाही की काही फार व्यक्तिगत टीका टिप्पणी केलं, मी तरी पाहिलं नाही। नक्कीच आता महाराष्ट्रातून ईडी सीबीआय एनसीबी हे बाहेरचे अधिकारी येऊन इथे आमच्या मराठी लोकांना जो त्रास देत आहेत, ते मराठीच आहेत ना? ते का मराठी आहेत का? ज्या प्रकारे आक्रमण सुरू आहे दिल्लीतून या केंद्रीय तपास यंत्रणांचं सगळ्यांचं, आणि जनता मांगुटीवरती बसण्याचा प्रयत्न होतो कारण नसताना अनेक खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, धाडी पडत आहेत। काल पण पडल्या ना धाडी निवडणुकीच्या तोंडावर, देगलूर पडल्या ना का? अशोकराव चव्हाण मराठी नाही, अजित पवारांचे नातेवाईक मराठी नाही, इथे सगळेच मराठी आहेत। प्रश्न सत्य आणि असत्य लढाईतला आहे, खरं आणि खोट्यातली लढाई आहे। आणि पाहू आता काय, क्रांती रेडकर यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे, ती मराठी मुलगी आहे, तिच्यावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही। बाळासाहेब जरी आज नसले तरी उद्धव ठाकरे आहेत, शिवसेना तीच आहे, बाळासाहेबांच्या विचाराची आहे, सरकार हे ठाकरे सरकार आहे, शरद पवार साहेब आहे, सगळे व्यवस्थित आहेत। आणि